नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होत असते व त्यासाठी श्वसन क्रिया ही किती महत्त्वाची आहे याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. मुलांनो, मानवी शरीर हे सुरळीतपणे कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची खूप गरज असते. आपली ही ऊर्जा ही पेशींद्वारे भरून काढली जात असते व ही ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होत असते. मुलांनो, पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती होण्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजन याचा निरंतर पुरवठा आवश्यक असतो व हा पुरवठा हा रक्ताभिसरण संस्था व श्वसन संस्था याद्वारे केला जातो. मुलांनो, श्वसनाची प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये पार पडत असते. यातील पहिला टप्पा हा बहिश्वसन, ज्यालाच आपण बाह्यश्वसन म्हणतो म्हणून ओळखला जातो. तर दुसरा टप्पा हा अंतश्वसन म्हणून ओळखला जातो. तर तिसरा टप्पा हा पेशीश्वसन म्हणून ओळखला जातो. मुलांनो, बाह्यश्वसनामध्ये 2 प्रकारची कार्य घडत असतात, ज्यामध्ये श्वास घेणे व उच्छवास सोडणे अशी 2 टप्पे या ठिकाणी पडत असतात. श्वास घेणे, यामध्ये आपण नाकावाटे हवेतील ऑक्सिजन हा आपल्या शरीरामध्ये घेत असतो व तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचवत असतो. तर उच्छवासामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा वायू हा शरीरातून फुफ्फुसातून नाकावाटे बाहेर सोडला जातो, यालाच आपण उच्छवास किंवा श्वास सोडणे असे देखील म्हणत असतो. श्वसन प्रक्रियेतील दुसरा टप्पा हा अंतश्वसन म्हणून ओळखला जातो. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान जी वायूंची देवाणघेवाण होत असते या देवाणघेवाणीलाच आपण अंतश्वसन असे म्हणत असतो. मुलांनो, रक्तातून ऑक्सिजन हे पेशींमध्ये शोषले जाऊन पेशींमध्ये तयार झालेला घातक असा CO2 हा परत रक्ताकडे परत पाठविला जातो, यालाच अंतश्वसन असे देखील म्हटले जाते. मुलांनो, आता आपण पेशी श्वसनाबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजनमुळे त्या ठिकाणी असलेल्या ग्लुकोजसारख्या विद्राव्य अन्नघटकाचे मंदज्वलन होत असते. ह्या प्रक्रियेतून ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते व ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये साठवली जाते व वापरली जाते. ही प्रक्रिया घडत असताना त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प असे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या संपूर्ण प्रक्रियेलाच आपण पेशी श्वसन असे म्हणत असतो. मुलांनो, पेशी श्वसनामध्ये पेशींमध्ये तयार होणारी ऊर्जा ही आपण खालील समीकरणांच्या द्वारे मांडू शकतो. यामध्ये ग्लुकोज C6H12O6 प्लस 6O2 ऑक्सिजन यांच्या दरम्यान रासायनिक प्रक्रिया होऊन त्यापासून 6CO2 प्लस 6H2O म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प हे मुक्त होतात. तर त्या ठिकाणी ऊर्जा 38 ATP या स्वरूपात मोकळी होत असते. या प्रक्रियेलाच आपण पेशी श्वसन असे म्हणत असतो.